नमस्कार. आपण सर्वजण चित्रकार आहोत. त्यातल्या तर थोडा माझा एक्सपिरियन्स चित्रांचा जास्ती असेल, म्हणजे काम करण्याचा कदाचित. आजचं जे डेमॉन्स्ट्रेशन मी दाखवणार आहे ते ॲक्रॅलिक माध्यमामध्ये आहे. आता जगामध्ये जर आपण पाहिलं की तीन महत्त्वाची जी माध्यमं आहेत त्यातलं हे एक ॲक्रॅलिक माध्यम अलीकडच्या काळामध्ये आधुनिक युगामध्ये डेव्हलप झालेलं एक माध्यम आहे. जसं की जलरंग आणि ऑइल पेंटिंग, तैलरंग ही दोन माध्यमं अत्यंत जुनी, म्हणजे त्यांना 200-300 वर्षाचा इतिहास आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 1960-70 दरम्यान आपल्या भारतामध्ये ॲक्रॅलिक माध्यम बरेचसे चित्रकार वापरायला सुरुवात केली, बऱ्याचशा चित्रकारांनी. तर त्याच्यापूर्वी ऑइल पेंटिंगला जास्ती मान होता आणि आजही ऑइल पेंटिंग हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं तशा पद्धती. आता हे जे माध्यम आहे ॲक्रॅलिक, हे दोन्हीचा मधला दुवा आहे असं मी म्हणेन, की जलरंग आणि तैलरंग यांच्या मधलं एक माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं की जलरंगामध्ये एकतर ते स्पेशल क्वालिटी लागते. तुम्हाला जलरंग माध्यम जर हाताळायचं असेल तर एक आत्मविश्वास दोन्ही माध्यमाचा, म्हणजे जलरंग असो किंवा तैलरंग माध्यम, तर तो आत्मविश्वास आणि त्या माध्यमाची ओळख, अनुभव हे असणं गरजेचं असतं. आता प्रत्येक माध्यमाच्या ह्या पॉसिबिलिटीज असतात, की गुणदोष हे सगळ्याच माध्यमामध्ये असतात. तर जलरंग माध्यमामध्ये लिमिटेशन्स आहेत की त्याला तुम्हाला सरफेस, म्हणजे ज्या कागदावरती आपण काम करणार आहोत तो कागद जर चांगल्या क्वालिटीचा नसेल तर तुम्ही अनुभव घेतला असेल की ते चित्र डल पडतं किंवा ॲब्सॉर्ब होतात, रंग त्याचे खातं ते कागद. त्याच पद्धतीने ऑइल पेंटिंगसुद्धा ज्यावेळेस आपण कॅनव्हासवरती पेंट करत असताना तो सरफेस जर चांगला नसेल, म्हणजे त्याचं जे प्राइमिंग जे असतं ते जर योग्य प्रमाणात केलेलं नसेल तर तो सुद्धा रिझल्ट आपल्याला अभिप्रेत असलेला मिळत नाही किंवा डल पडण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेस आपण ॲक्रॅलिक माध्यमाकडे वळतो तर ॲक्रॅलिक माध्यम दोन्ही पद्धतीने आपल्याला हाताळता येतं. एक तर जलरंग माध्यमासारखा त्याचा वापर करता येतो आणि ऑइल पेंटिंगमध्ये ज्या पद्धतीने इम्पॅस्टो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इम्पॅस्टो स्टाईल, की लोडिंग करून, म्हणजे रंगावर रंग चढवून ओव्हरलॅपिंग करून जे काही ॲप्लिकेशन करून जो काही रिझल्ट मिळतो तैलरंगामध्ये ऑइल पेंटमध्ये, तर त्या पद्धतीचं काम आपल्याला ॲक्रॅलिकमध्ये करता येतं. म्हणजे अशा दोन्ही पद्धतीचा एक मधला असा दुवा असं म्हणायला हरकत नाही.